तिलकनगर मंदिर डोंबिवली ईस्ट स्टँडर्ड सेकंड सब्जेक्ट इंग्लिश बालभारती टॉपिक 3.3, पॉईंट थ्री लेट स्पीक पार्ट वन द चॅप्टर कंटेन्स पिक्चर्स अँड वन लाईन डिस्क्रायबिंग द पिक्चर या पाठामध्ये चित्र आणि या चित्रांचं एका वाक्यात वर्णन दिलेलं आहे थ्री पॉईंट थ्री लेट स्पीक ए लुक ॲट द पिक्चर्स लिसन रीड अँड अलाउड चित्र पहा ऐका आणि मोठ्याने वाचा फर्स्ट अ गर्ल इज रायडिंग अ बायसिकल अ गर्ल इज रायडिंग अ बायसिकल मीन्स मुलगी सायकल चालवत आहे रायडिंग म्हणजे चालवणे बायसिकल मीन्स सायकल सेकंड A boy is climbing a tree. Climbing means चढणे A boy. मुलगा झाडावर चढत आहे थर्ड A woman is driving a car. Woman means बाई Driving म्हणजे चालवणे बाई गाय गाडी चालवत आहे फोर्थ अ मॅन इज आयर्निंग क्लोथ्स क्लोथ्स म्हणजे कपडे आयर्निंग म्हणजे इस्त्री करणे माणूस कपडे इस्त्री करत आहे फिफ्थ अ गर्ल इज स्किपिंग रोप स्किपिंग मीन्स दोरी उडी अ गर्ल इज किपिंग रोप मुलगी दोरीवरच्या उड्या मारत आहे सिक्स अ मॅन इज ड्रायव्हिंग अ ट्रॅक्टर ड्रायविंग मीन्स चालवणे माणूस ट्रॅक्टर चालवत आहे सेवन अ वुमन इज प्लॅन्टिंग राईस सॅप्लिंग प्लॅन्टिंग मीन्स लावणे राईस सॅप्लिंग मीन्स भाताची रोपे ओ वुमन इज प्लॅटिंग राईस सॅपलिंग मीन्स बाई भाताची रोपे लावत आहे एट अ बॉय इज रायडिंग अ हॉर्स रायडिंग म्हणजे स्वार होणे अ बॉय इज रायडिंग अ हॉर्स रा मुलगा घोडेस्वारी करत आहे नाईन अ गर्ल इज फिडिंग अ काउ फिडिंग मीन्स खाऊ घालणे गर्ल इज फिडिंग अ काउ मुलगी गाईला खाऊ घालत आहे पहा इथे चित्रामध्ये ती मुलगी गाईला चारा देत आहे खाण्यासाठी आता आपण या पाठात आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ पाहणार आहोत फर्स्ट रायडिंग रायडिंग मीन्स स्वार झाली आहे सेकंड सी एल आय एम बी आय एन जी क्लाइंबिंग क्लाइंबिंग मीन्स चढत आहे थर्ड ड्राइविंग डी आर आय व्ही आय आय एन व्ही आय एन जी ड्रायव्हिंग ड्राइविंग मीन्स गाडी चालवत आहे फोर्थ आयर्निंग आय आर ओ एन आय एन जी आयर्निंग मीन्स इस्त्री करत आहे फिफ्थ स्कीपिंग एस के आय डबल पी आय एन जी स्किपिंग कीपिंग मीन्स दोरी उड्या मारत आहे सिक्स प्लांटिंग पी एल ए एन टी आय एन जी प्लांटिंग मीन्स रोपे लावत आहे सेवन राईस सॅपलिंग्ज आर आय सी ई राईस सॅपलिंग्स एस ए पी एल आय एन जी एस सॅपलिंग्स मीन्स भाताची रोपे फिडिंग एफ डबल ई डी आय एन जी फिडिंग फिडिंग मीन्स खाऊ घालत आहे Now, write down this sentence and hard words in your notebook. Thank you.